दाक्षिणात्य चित्रपटांना हिंदी बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण या आधीही अनुभवलंय. पुष्पा, KGF सारखे चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहे. आता आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट 30 सप्टेंबरला कन्नड आणि मल्याळम मध्ये प्रदर्शित झाला, तर 14 ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदी मध्ये प्रदर्शित करण्यात आला. IMDB वर हा चित्रपट टॉपला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने KGF चॅप्टर 2 RRR या चित्रपटांनाही मागे टाकले. ऍक्शन थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन स्वतः ऋषभनेच केलंय, तर KGFचे निर्माते मेकर्स होमबाल फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कांताराला IMDB वर 10.6 रेटिंग मिळाले. कन्नड चित्रपट सृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंतीही मिळताना दिसते. याआधी KGF 2 चित्रपटाला IMDB वर 8.4 तर SS राजमौली यांच्या RRR चित्रपटाला 8.0 रेटिंग मिळालं होतं. KGF 2 यशानंतर कांतारा कन्नड मधील सगळ्यात यशस्वी चित्रपट असल्याचं मानलं जाते. हा चित्रपट कन्नड मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 13 दिवसांमध्येच त्याने बॉक्स ऑफिसवर 72 कोटींचा गल्ला जमवला. 16 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट फक्त कन्नड भाषेमध्येच प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेमध्येही चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं. कर्नाटकच्या समुद्र किनारी असलेल्या परिसराभोवती कांताराची कथा आधारित आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तेथील आदिवासी लोकांना तेथील राजा घर आणि मंदिर बांधण्यासाठी एक जागा भेट देतो, पण त्यानंतर राजाच्या नातवाच्या नातवाला ती जागा परत हवी असते. त्यानंतर नेमकं काय घडतं हे एका नव्या अंदाजात या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय.